सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू लेक्चर. पुन्हा बोर्ड आणि आपण एकत्र आलो आहे, ठीक आहे. सो आज आपला जो पॉईंट असणार आहे तो म्हणजे वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट असणार आहे मेनली. स्केलर ट्रिपल प्रोडक्टवरती आपण काल बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत, त्याच्यावरती प्रॉब्लेम बघितलेल्या आहेत आणि होमवर्क क्वेश्चन्स मला वाटतं ॲज युज्युअल बऱ्यापैकी मुलांनी सेंड केले होते, करेक्ट होते. सो कन्सेप्ट तर मी कॅच केले, डीपीमधले क्वेश्चन पण दाखवले होते, ते सुद्धा करेक्ट आहेत. सो काही प्रॉब्लेम नाही आहे. कसं आहे की एक जर तुम्हाला दोघांचा प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट किंवा दोघांचा क्रॉस प्रोडक्ट जर क्लिअर असेल तर त्याचंच ऍप्लिकेशन पुढे हे ट्रिपल प्रोडक्टमध्ये आपल्याला बघायला मिळतं, ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण कसं आहे की बाबा स्केलर डॉट प्रोडक्ट बघितला, आता वेक्टर क्रॉस प्रोडक्ट बघितला, त्यानंतर आत्ता आपण ट्रिपल बघितला, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट बघितला, आज आपण वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट बघणार, ठीक आहे. पण वेक्टर ट्रिपल प्रोडक्टची जसं आपण थिअरी स्केलरमध्ये बघितली होती तशी अजिबात नाही आहे, एवढी वास्ट थिअरी नाही आहे, नॉर्मल अगदी थिअरी आहे, त्याचं फॉर्म्युला आहे, त्याचं एक्सपान्शन आहे आणि त्याचे काही ऍप्लिकेशन आहेत, ह्याच्या पलीकडे तर काही नाही आहे त्यामध्ये. सो थिअरी त्याची थोडी कमी राहणार आहे. आज आपण बेसिकली लेक्चरची स्टार्ट करणार आहे की प्रॉब्लेम्स पासून, ठीक आहे. सो बेसिक प्रॉब्लेम पासून आपण सुरुवात करणार आहे, प्रॉब्लेम्स बघूया, थोडंसं तुम्हाला एक प्रिव्ह्यू होऊन जाईल आणि मग आपण मेन पॉईंटकडे आपला जाणार आहे, ठीक आहे. सो चला सुरू करूया आजचं लेक्चर मेनली. फर्स्ट क्वेश्चन लिहून घेऊया, काय बघूया आपला पहिला क्वेश्चन की इफ, क्वेश्चन लिहून घेऊया, इफ वेक्टर ए इज इक्वल टू आय प्लस जे प्लस टू के, ठीक आहे. आपल्याला वेक्टर ए दिलेला आहे, वेक्टर बी काय दिलेला आहे बघूया, 2i प्लस 3j प्लस k, ठीक आहे, हे दिलेलं आहे. फाइंड ए क्रॉस बी, ठीक आहे, असं आपल्याला विचारलं आहे. सो ठीक आहे, क्वेश्चन सिम्पल आहे, तुम्ही डिरेक्टली तोंडी पण इथे गोष्टी करू शकता. मी तुम्हाला मागे पण सांगितलं की इथे तुम्हाला ए क्रॉस बी फाइंड करायचे म्हणजे मॅग्नेट्यूड फाइंड करायचं, तुम्ही डायरेक्टली काय करा, आय जे के चे काय जे असतील ते कोइफिशियंट फाइंड करा आणि त्याचा तुम्ही रूट मध्ये स्क्वेअर करून ऍड कराल, त्यावेळी तुम्हाला आन्सर भेटून जाईल, ठीक आहे. सो त्या पद्धतीने जा, नाहीतर बेस्ट होईल तुम्हाला जर ते डायरेक्टली जमणार नसेल तर डिरेक्ट पद्धत कुठली होती, 1 1 2 असं लिहिलेलं, 2 3 1 असं लिहिलं होतं आणि मी सांगितलं होतं की ह्याला कन्सिडर करा आणि ह्याचा सॉल्व्हिंग करा, तो पहिला पॉईंट झाला. याला कन्सिडर करा, ह्या दोघांना सोडवा, म्हणजे हा तो दुसरा पॉईंट झाला, ओके. याला कन्सिडर करा, ह्या दोघांना सोडवा, या दोघांना सोडवा, तो काय झाला, तिसरा पॉईंट झाला, ठीक आहे. याच्याच रूट मध्ये तुम्ही स्क्वेअर घेऊन टाका, ऍड करा, आन्सर भेटून जाईल. आता हे ज्याला जमत नसेल त्यांनी काय, नॉर्मली जशी मेथड आहे ना आपली, त्या मेथडनी तुम्ही फाइंड करण्याचा प्रयत्न करा. बघा डिटर्मिनंट मांडला मी, आता ए क्रॉस बी फाइंड करतो, आय जे के अशा पद्धतीने मी जर लिहिलं, ओके, त्यानंतर इथे जे कॉर्डिनेट्स आहेत, कॉर्डिनेट्स ठीक आहे, 1, त्याला सॉल्व्ह करून घ्या. तुम्हाला इथे ऑब्व्हियसली तसंच टाईप मध्ये आन्सर बघायला मिळणार आहे. आता बघा इथे 1 इंटू 1, इथे पण 1 इंटू 1 सॉल्व्ह करतोय. सो 1 इंटू 1 इथे -6 मायनस जे, ठीक आहे, इंटू ब्रॅकेट हे काय येणार आहे 1, इथे -4 आणि प्लस के इंटू ब्रॅकेट हे काय येणार आहे 3 -2, ठीक आहे. सो आता इथे बघितलं तरी तुम्ही इथे बघा, इथे काय येणार आहे -5, ठीक आहे, -j इंटू -3 प्लस के इंटू 1. सो -5i प्लस 3j प्लस के हे मला भेटलं. आता ऑब्व्हियसली हे माझे जे नंबर्स कोइफिशियंट माझे वेक्टर सोबत स्केलर जे मल्टिप्लाइड आहे याचं सगळ्याचं मी काय करणार, स्क्वेअर आणि रूट मध्ये ऍड केलं तर मला ऑब्व्हियसली हा मॅग्निट्यूड जो आहे तो भेटेल. आता इथे सुद्धा डिरेक्टली मी केलं असं तरी फरक नाही पडत, बघा ह्याला मी कन्सिडर करून हे सॉल्व्ह करतो, 1 इंटू 1 1 -6 सो -5, त्यानंतर हे ठेवलं 1 1 -4 म्हणजे -3 झालं, पण याला कन्सिडर करताना मला मायनस साईन सोबत कन्सिडर करायचं होतं, +3 याला कन्सिडर केलं, हे सोडवलं, 3 -2 1 म्हणजे -5 3 1 -5 3 1, ठीक आहे. सो तेच इव्हेंच्युअली भेटणार आहे. आता काय नाही, आपल्याला क्रॉस प्रोडक्ट काय काढायचंय, ठीक आहे. सो अंडर रूट मध्ये घेतलं, याचं स्क्वेअर घेतलं, 25 +9 +1, ठीक आहे. सो हे तुम्ही इथे इथून डायरेक्ट पोचू शकता, अदरवाइज हा लॉंग कट वापरा, काही प्रॉब्लेम नाही, आन्सर भेटण्याशिवाय बाकी याच्यामध्ये असं काही विशेष नाही, ठीक आहे. सो तुम्ही आन्सर फाइंड करा, तुमचं जे आन्सर येणार आहे ते तुमचं करेक्ट आहे. आयदर यू फॉलो दिस अप्रोच विच इज व्हेरी मच शॉर्टकट, अदरवाइज यू फॉलो दिस अप्रोच, डझंट मॅटर, ठीक आहे. सो तुम्ही आन्सर लिहून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो 25 +10 सो दॅट विल बी रूट ऑफ 35. सो दॅट वॉज माय फायनल आन्सर ऑर वॉट एव्हर वॉज आस्क्ड इन द क्वेश्चन. बस एवढंच विचारलं होतं, शॉर्ट आहे क्वेश्चन पण मुद्दामून लेंथी पद्धतीने सोडवून दाखवलंय, जेणेकरून कसं आहे तुमची माइंडसेट क्लिअर करणं माझं काम आहे. मी इथे तोंडी सांगितलं असं, हा चलो हे करा, हा असं करा असं करा, काय उपयोग नाही त्याचा. काय
इथून ज्यावेळी इथपर्यंत काही विद्यार्थी इथूनच कॅच करतील इथे, बरोबर आहे, मान्य आहे, प्रत्येक इम्पॉर्टंट स्टुडंट हा इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, लक्षात घ्या. सो काही विद्यार्थ्यांना इथून इथे नाही जाता येणार, तर आपण इथून जाऊया ना, पोहोचायचं शेवटी इथे. हा व्यक्ती इथे 30 सेकंदात जाईल, आपण 1 मिनिटात जाऊ, काय फरक पडतोय, आन्सर भेटणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला आन्सर करेक्ट येणं आपली अटमोस्ट प्रायोरिटी असली पाहिजे, बरोबर आहे, मान्य आहे, मला वेळेचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, पण आपल्यालाही माहिती की आपण 25 क्वेश्चन्स टार्गेट करतोय का. इफ नॉट देन इफ वी आर स्पेअरिंग सम क्वेश्चन्स देन वी कॅन स्पेअर आउट सम टाइम टू गेट अ करेक्ट आन्सर. ठीक आहे, सो दिस शुड बी युअर स्ट्रॅटेजी. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. चला काही क्वेश्चन्स बघूया, 5-6 क्वेश्चन बघूया आपण, जे मला ठीक वाटले रिव्हिजन टाईप घेण्यासाठी. बाकी तर काल चांगले चांगले क्वेश्चन्स बरेच झालेत आपले, तसं काही विषय नाही आहे. आणि लेक्चर होपफुली बघितले असाल तुम्ही, व्हॉट आर द वेदर कंडिशन्स आफ्टर 2 डेज आय डोंट नो, बट स्टील होप दे आर गुड अँड यू हॅव एव्हरीथिंग प्रॉपरली रनिंग, इंटरनेट ॲज वेल एज युअर पॉवर सप्लाय. ठीक आहे, नेक्स्ट बघूया काय दिलंय. ए क्रॉस बी दिलंय, ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू ए डॉट बी टॅन थिएटा. अच्छा, हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं, म्हणजे त्याने काय सांगितलं, LHS इज इक्वल टू RHS, तुम्ही प्रूव्ह करून द्या, काही हरकत नाही आहे. अशा क्वेश्चन्स मध्ये असं घाबरून नाही जायचं की टॅन थिएटा दिसतो, अरे बाबा टॅन थिएटा आणू कुठून मी, मला गरज नाही ना इथे टॅन थिएटा जनरेट करायचं, मला काय, मी या दोघांनी इथे कुठेतरी इक्वल केलं तरी माझं काम होऊन जात आहे. सो ए क्रॉस बी मला काय देतात, ए बी साईन ऑफ थिएटा, मॅग्निट्यूड आहे, युनिट वेक्टर, शेवटी वनच होणार आहे. त्यानंतर हे जर इथून हे आलं तर इथे काय आहे, मी ए डॉट बीचं ए बी कॉस थिटा, बरोबर आहे, इथे डॉट प्रोडक्ट आहे, इकडे क्रॉस प्रोडक्ट आहे, हा टॅन थिटा आहे, तो मल्टीप्लायड राहू द्या, काही हरकत नाही. आता हा कॉस थिटा तसाच ठेवूया, टॅनला आपण माहिती आहे साईन बाय कॉस आपल्याला लिहायची सवय आहे, हा कॉस घालवून टाकूया, ए बी साईन ऑफ थिटा आलं, सो दिस इज नथिंग बट इक्वल टू ए बी साईन ऑफ. सो LHS इज इक्वल टू RHS, म्हणजे बघा वन स्टेप प्रॉब्लेम आहे, कधी कुठे उपयोगी आला तर नक्की वापरायचं आहे आपल्याला, माहिती आहे ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, लक्षात घ्या. टॅन थिटा बेटर फॉर्म्युला वापरलेला, त्यावेळी तुम्हाला सांगितलेलं टॅनचा अँगल कधी वापरा, प्लस आणि मायनस ज्यावेळी मॅग्निट्यूड दिलं असेल ना त्यावेळी वापरण्याचा प्रयत्न करा टॅन थिटा बाय 2 फॉर्म्युला. ठीक आहे, सो तशाच टाईपमध्ये कुठेतरी डेरिवेशन इथे आहे असं समजूया आपण, की आपल्याला काहीतरी LHS RHS इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे. आणि जे प्रूफ आपण करतो ना त्याला आयडेंटिटी म्हणून वापरलेलं कोणी आढळलेलं नाही ना आपल्याला, आपण आरामात वापरू शकतो. ठीक आहे, सो दिस इज क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय दिलंय. ए वेक्टर दिलेला आहे i -2j + 3k, ठीक आहे, बी वेक्टर आहे 2i + 3j - 5k, ठीक आहे, आणि फाइंड काय दिलंय, ए क्रॉस बी अँड व्हेरीफाय that A vector is perpendicular to A cross B. ठीक आहे, असेल तर देत चला. ओके, सो ते साईन वगैरे तुम्हाला मागे पण सांगितलं, माझ्याकडून राहिलं तर तिथे आहे ते कन्सिडर करा, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याने आपल्याला 2 वेक्टर सेपरेटली दिलेत, A वेक्टर एक दिलाय, B वेक्टर कंपोनंट फॉर्म मध्ये ऑब्व्हियसली दिलेला आहे, A क्रॉस B फाइंड करायला सांगितलंय, ते तर मला वाटतं आपल्याला इझिली जमायला हरकत नाही आहे. सो ए क्रॉस बी फाइंड केलं अँड व्हेरीफाय दॅट ए इज परपेंडिक्युलर टू ए क्रॉस बी. आता हे जे शेवटला आहे ना, तर थोडक्यात आपल्याला काय आहे की ह्याचं आन्सर 0 येतंय का हे काढायचं. इफ आय गेट आन्सर 0 देन यस ए इज परपेंडिक्युलर टू ए क्रॉस बी. ठीक आहे, सो दिस इज टू बी व्हेरीफाईड. मला क्वेश्चन सोडवता येतो, पण क्वेश्चन मध्ये असे जेव्हा वाक्य फिरवून विचारले जातात त्यावेळी नक्की माझ्याकडून काय विचारलंय हे जर मला चेक करायचं आहे तर तुम्हाला हे माहिती हवं. सो ऑब्व्हियसली इथे तुमची फर्स्ट स्टेप काय असणार आहे, फाइंड ए क्रॉस बी, बरोबर आहे, मी ए क्रॉस बी काढला, देन व्हॉट एव्हर आन्सर आय गेट, ओके, व्हॉट एव्हर आन्सर आय गेट, डू अ डॉट प्रोडक्ट विथ दॅट आन्सर, शुअरली आफ्टर सॉल्विंग सम स्टेप्स यू विल गेट 0. ओके, सो दिस विल बी युअर टास्क, दिस विल बी युअर होमवर्क क्वेश्चन. ठीक आहे, सो हे होमवर्क क्वेश्चन आहे, सोडवायचं आहे, पाठवायचं. आता काय हे रोज रोज सांगणार नाही आहे, क्वेश्चन आहे पाठवा, हे तुम्हाला माहिती आहे. Whenever I write such thing on the board, yes, we are asking for you people to solve it and send it to us. ठीक आहे, बघूया अजून काही इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
इफ ए बी सी आर थ्री वेक्टर्स, ओके, इफ ए बी एंड सी आर थ्री वेक्टर्स, ठीक है, एंड ए प्लस बी, हा मला वाटतं अशा टाईपचं सोडवलंय तुम्ही स्वतःहून, तरी बघूया आपण. इज इक्वल टू झिरो, देन प्रूव दॅट आपल्याला विचारलेलं आहे ए क्रॉस बी इज इक्वल टू बी क्रॉस सी इज इक्वल टू सी क्रॉस ए, आपल्याला हे प्रूव करायला विचारलेलं. आता एक लक्षात घ्या की आपल्याला अशा टाईपचे प्रॉब्लेम आपण बघून झालेले आहेत. तुम्हाला आठवत असेल तर बघा की मी असं सांगितलं होतं, हे ज्यावेळी असं काहीतरी दिलेलं असेल ना, तर आयदर तुम्हाला जी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने एखादी गोष्ट इकडे घेऊन जा, और अदरवाईज ह्याला काहीतरी मल्टिप्लाय करा, ठीक आहे. हे मी गोष्ट तुम्हाला आधी पण सांगितलेलं, ठीक आहे. सो इव्हेंच्युअली आपल्याला इथे त्याच गोष्टी अप्लाय करायच्या आहेत की मला काय हवंय हे जर मला कळलं तर मी इथून एकतर इकडे घेऊन जाण्यात माझा फायदा आहे का, की आहे तसंच मी ठेवलं आणि त्याला कुठल्या तरी क्वांटिटीने मग क्रॉस प्रोडक्ट केला किंवा डॉट प्रोडक्ट केला तर माझा फायदा होईल, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, ठीक आहे. सो मी काय करतो की आपण ए चा क्रॉस प्रोडक्ट घेऊया या सगळ्यासोबत, कारण मला इथे कुठेतरी क्रॉस दिसते ना सगळ्या ठिकाणी, सो मी क्रॉस प्रोडक्ट घेतलाय, ठीक आहे. सो ह्याच्यात काय फार सायंटिफिक असं काही थिंकिंग नाही आहे, नॉर्मल आपली थिंकिंग आहे, ओके. सो दिस शुड बी झिरो वेक्टर, इट्स नल वेक्टर असला पाहिजे तो. सो इथे आता बघितलं तर ए इंटू ए झिरो झालं, सो ए क्रॉस बी दुसरं झालं, आणि इथे ए क्रॉस सी हे तिसरं झालं, ठीक आहे. आणि इकडे ऑब्व्हियसली नल वेक्टर आहे माझ्याकडे, काय प्रॉब्लेम नाही. नाव दिस आय नीड, ओके, हे जे मला हवे ते आहे तसं आहे, बरोबर आहे. पण ए सी नाहीये, सी ए आहे, बरोबर ना, असणारच आहे. कारण इकडे ज्यावेळी मी घेऊन जाईल ना त्यावेळी हे असं होणार आहे, या साईडला घेऊन गेलो मी, बरोबर आहे. नाव वेन आय रिव्हर्ट अ मायनस साईन विल कम आउट साईड, ही गोष्ट मला माहिती आहे, बरोबर ना. एक मायनस साईन इथून बाहेर येणार आहे, सो ते मायनस मायनस ह्याची रिव्हर्ट केल्यानंतर हे ज्यावेळी मी असं लिहिणार आहे, ह्याची मायनस साईन ह्या मायनस साईनला नलिफाय करून टाकेल, सो रिमेनिंग विल बी दिस थिंग, ठीक आहे. सो दिस मच शुड बी क्लिअर, एवढा तर लॉजिक चाललं पाहिजे की आपण काय करतोय. सो नाव दिस पार्ट इज प्रूव्ह. आता सेकंड पार्ट प्रूव्ह करण्यासाठी मी काय करू शकतो, बी चा क्रॉस प्रोडक्ट घेऊया, ठीक आहे. लेट अस ट्रेड क्रॉस प्रोडक्ट ऑफ बी. आता हे तुम्ही स्वतःहून सुद्धा करू शकता, हवे तर मी सुद्धा इथे करून दाखवतो, असं काही फार विशेष नाही आहे सोडा. आता बी क्रॉस ए प्लस झिरो, इथे बी क्रॉस सी इज इक्वल टू झिरो. आता बी क्रॉस ए मला हवे का, नाही. बी क्रॉस सी हवे का, ठीक आहे. सो मी बी क्रॉस सी इथेच ठेवलं आणि इथे मी घेऊन गेलो बी क्रॉस ए ला. आता पुन्हा मला बी क्रॉस ए नको आहे, मला ए क्रॉस बी कुठेतरी हवाय, ठीक आहे. सो मी काय केलं, इथे इन्वर्ट केलं, त्यामुळे काय झालं की एक मायनस साईन बाहेर येऊन नलिफाय झाली, ठीक आहे. सो इव्हेंच्युअली मला जे काय आउटपुट भेटलंय ते हेच भेटलं. सो इफ आय राईट डाऊन इक्वेशन नंबर टू, इफ आय राईट डाऊन इक्वेशन नंबर वन, सो आय कॅन राईट फ्रॉम इक्वेशन नंबर वन अँड टू ए क्रॉस बी इज इक्वल टू बी क्रॉस सी इज इक्वल टू सी क्रॉस ए, ठीक आहे. ठीक आहे, सो सिंपल आहे. मी आधी पण म्हटलंय की एकदा तुम्हाला चांगला अंदाज लागला ना की आपण नक्की कशा पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करतोय, काय करतोय, तरी भरपूर आहे, तरी खरंच भरपूर आहे. कारण की ह्याच्यामध्ये एकदा लॉजिक डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला आरामात गोष्टी समजणार आहे, ठीक आहे. होपफुली क्लिअर असेल, विजिबल पण असेल, अक्षर पण चांगलं झालं ना, सवय झाली ना आता. सो जोक्स अपार्ट, बट यू पीपल should at least clear out this basic logic, okay. Otherwise you will find it difficult when we start 3D, ठीक आहे. तिकडे तर सगळं विज्युअलायझेशन आहे, मजेशीर आहे टॉपिक पण, ठीक आहे. बघू आपण तो सुद्धा, आपण सिम्पल पद्धतीने जेवढं होईल तेवढं मी घेणार आहे. ओके, आता एक टेट्राहेड्रॉनवरती क्वेश्चन बघूया, व्हॉल्यूम वरती त्याच्या, ठीक आहे. काय दिलेलं आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, ओके, ठीक आहे. म्हणजे फाइंडच आहे, द व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, ओके, हूज व्हर्टायसेस आर गिवन बाय, हूज व्हर्टायसेस आर गिवन बाय, ठीक आहे. आता व्हर्टायसेस दिलेत मला, व्हर्टायसेस लिहून घेऊया. मला इथे काही असं वेगळं दिलेलं नाही आहे, आय जे के च्या पद्धतीने दिलेलं आहे, आय प्लस जे प्लस, ओके. सो एक हे दिले, दुसरी काय दिले बघा, आय मायनस जे प्लस के, आणि तिसरी ऑब्व्हियसली आय प्लस जे मायनस के असणार, ठीक आहे. सो हे तीन मला दिलेलं आहे आणि एक गोष्ट दिले विथ विथ रेफरन्स टू फोर्थ
vertex as origin. ओके इज ठीक है. आता क्वेश्चन पुन्हा एकदा प्रॉपरली वाचूया. द वॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन हुज व्हर्टायसेस आर गिवन बाय दिस दिस एंड दिस. ओके सो आपण असं टिक करूया. डिजिटली आपण टिक करतोच तसं इथे पण. ठीक आहे सो तीन मला इथे दिलेले आहेत वेक्टर्स आणि इथे मला चौथा वेक्टर एक ओरिजिन दिलाय. आता पहिली गोष्ट म्हणजे क्वेश्चन मध्ये टेट्राहेड्रॉन विचारलं म्हटल्यावर मला चार व्हर्टायसेस पाहिजे. चार व्हर्टायसेस म्हटल्यावर चार कुठेतरी वेक्टर पण मला दिसले पाहिजे. ठीक आहे सो इथे तीन दिसतंय म्हणून एखादा विद्यार्थी असं म्हणू शकतो की अरे सर क्वेश्चन बघ क्वेश्चन न रीड केल्याचं कधी कधी नुकसान कसं होतं की आपण पटकन अरे व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन यस 1/6 बॉक्स प्रोडक्ट काढून टाकूया चलो झालं झालं. मला माहितीये तुम्हाला उत्सुकता असते की व्हॉल्यूम माहिती आहे चला हे सगळं पण क्वेश्चन वाचणं गरजेचं आहे. तुम्ही काय विचार करता की टेट्राहेड्रॉन आहे तीन वेक्टर दिले चला त्याचं बॉक्स प्रोडक्ट घेऊन टाकूया आन्सर भेटून जाईल. ठीक आहे मान्य आहे ही गोष्ट मान्य आहे पण चार व्हर्टायसेस असले पाहिजेत. पण इथे चौथा व्हर्टेक्स त्यांनी मला ओरिजिन दिलेला आहे म्हणजे ही कंडिशन कशी झाली माहिती आहे हे अशा पद्धतीने झाली. हे चार पॉइंट आहेत ना तर हे जर मी ओ म्हटलं म्हणजेच ओरिजिन म्हटलं आणि हे पॉइंट मी जर कनेक्ट केले ना ओके हे जर असं मी काहीतरी कनेक्ट केलं तर ह्याला को इनिशियल वेक्टर ज्यावेळी मी म्हणणार आहे ना त्यावेळी इथे कुठेतरी मला आता ह्याला ए म्हटलं ह्याला बी म्हटलं ह्याला सी म्हटलं तर इथे ए कुठे बी कुठे सी असं असणार आहे लक्षात घ्या. ठीक आहे सो अशा पद्धतीने हे कुठेतरी तुम्हाला वर्क होताना दिसणार आहे. सो बाकी तुम्ही काय कनेक्ट करून डायग्राम पूर्ण करू शकता पण माझं हे सांगणं को इनिशियल वेक्टर बद्दल मी बोललेलो आहे आधी पण चांगल्या पद्धतीने समजवलेलं आहे ते जिथं मी प्रयत्न करतोय. आता तुम्ही म्हणाल सर ओच्या इथे जर ओरिजिन नसतं आणि मला एखादा चौथा व्हर्टेक्स दिला असता चौथा वेक्टर अशा पद्धतीने दिला असता तर मी काय करू. पण ही पण गोष्ट आपण डिस्कस केली की जर इथे इथे आता ओरिजिन नसतं आपण इथे काढून घेऊया की असं असेल कुठेतरी आणि इथे ए बी सी डी दिले पण मला माहिती आहे की भारी द्वारी मी एबीसी बॉक्स प्रोडक्ट काढू शकतो. मग काय करायचं तुम्ही सरळ सरळ एबी काढा एडी काढा एसी काढा एक कुठला तरी इनिशियल वेक्टर पकडा अँड त्याच्यापासून बाकीच्या वेक्टरला तुम्ही लाईन जॉईन करा अँड त्याचा आन्सर काढा त्याची लेंथ काढा. लेंथची गरज नाही सध्या इथे बॉक्स प्रोडक्ट आपण घेतो. ठीक आहे सो हे तुम्हाला फाइंड करायला लागेल दिस थिंग. सो बी मायनस ए दिस विल बी डी मायनस ए दिस विल बी सी मायनस ए अशा पद्धतीने असं करू नका. ए बी सी डी बी डी असं काहीतरी करू नका ते तर कधी संपणारच नाही. एक कुठला तरी पॉईंट फिक्स असला पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या मर्जीने फिरवू शकता. ठीक आहे सो ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या की आपण पद्धत कुठली अप्लाय करायची सॉल्व्ह करताना. नाहीतर काय होतं की ओरिजिन म्हटल्यावर तीनच गोष्टी आहेत म्हटल्यावर ह्याचा बॉक्स प्रोडक्ट म्हणजे काही कठीण नाही याच्यात काही डोकं लावायची गरज नाही. पण चार गोष्टी आल्यानंतर मी काय करायचं तर ह्याच्यावरती प्रॉब्लेम मला वाटतं मी कालच कव्हर केलं. ठीक आहे सो ह्या झाल्या गोष्टी व्हॉट टू डू अदरवाईज व्हॉट टू अवॉइड. आता ऑब्व्हियसली मला दिलेलं आहे हे मी काय करणार व्हॉल्यूम विचारलंय म्हटल्यावर मला माहिती आहे 1/6 1/6 अँड बॉक्स प्रोडक्ट एबीसी. ठीक आहे दिस शुड बी द व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. आता बॉक्स प्रोडक्ट ऑफ एबीसी हे कशाचं व्हॉल्यूम आहे आठवतोय का बघा तुम्हाला आपल्याला पॅरलो पाईपचं आठवतंय व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप. ठीक आहे सो हे टेट्राहेड्रॉनचं काढताना 1/4 किंवा 1/2 घेऊ नका चूक करू नका. काय असलं पाहिजे तर 1/6 असलं पाहिजे. आता 1/6 आहे आणि मला ते बॉक्स प्रोडक्ट विचारलंय मी काढून टाकेन बरोबर आहे. मायनस 1 1 1 इथे काय येणार आहे 1 -1 1 इकडे 1 1 -1 हे सॉल्व्ह करायचं सिम्पली तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. ठीक आहे सो मायनस 1 इथे झालं 1 -1 सो हे तर 0 झालं. -1 × -1 - 1 ठीक आहे +1 × 1 + 1 ओके लेट अस कंप्लीट द ब्रॅकेट. हे झालं 0 सो फर्स्ट टर्म इज 0 दिस विल बी +2 दिस विल बी +2 सो दिस विल बी 4/6 दॅट विल बी 2/3 ओके सो दिस विल बी युअर आन्सर. ओके सो हे ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे. आता हे विथ युनिट्स आहे विदाउट युनिट्स आहे ते तुम्ही ऑप्शन वाईज चूज करू शकता. ठीक आहे आपल्याला थोडे ना थिअरीचा पेपर लिहायचं की युनिट लिहायला पाहिजे दहावी नाही आहे की एक मार्क गेला. ठीक आहे होतं 12वीला पण होतं असं नाही की होत नाहीतर म्हणाल सर म्हणाले होते असं काही फरक नाही पडत आम्ही लिहिलं बिंदास असं नाही हो मार्क जातो. जेईच्या बाबतीत सांगतोय की ऑप्शनला त्या गोष्टी तुम्ही प्रॉपर लिहा कारण असे मला एक एक मुलं क्वेश्चन विचारतात. ठीक आहे सो ऑब्व्हियसली सोपा आहे तुम्हाला दोन तीन फॉर्म्युले फक्त माहिती पाहिजे जसं पॅरल पाईपचं माहिती असतं टेट्राहेड्रॉनचं करून घ्या माहिती झालं त्याच्या पलीकडे काय सिम्पल पद्धतीने सोडवायचं नुसतं डिटर्मिनंट लक्षात घ्या. डिटर्मिनंट सुरुवातीचं घेण्याचं कारण असे होतं आणि आता याच्यानंतर मॅट्रायसेस सुरू होईल ज्यावेळी 3D संपेल त्यानंतर मॅट्रायसेस सुरू होईल म्हणजे काय कठीण नाही. हे सगळे टॉपिक तुम्हाला इंटर रिलेटेड कसे आहेत ते बघायला मिळतात बघा. ठीक आहे आता इंटिग्रेशन पण बघितलं आपण डिटर्मिनंट्स मध्ये डिफरन्सिएशन बघितलं. आता हा तर मेजर पार्ट आहे कॅल्क्युलसचा पण कसं इंटर रिलेटेड आहे तुम्ही बघू शकता. सो वेक्टर मध्ये तर इनकॉर्पोरेशन खूप आहे जिथे एक ट्रिपल प्रोडक्ट वगैरेचा विषय आला ना तिकडे तर डिटर्मिनंट जवळजवळ पूर्ण चाललेला आहे. ठीक आहे सो ही गोष्ट थोडी समजून घ्यायची.
हा झाला असेल क्लिअर. पुढचा क्वेश्चन बघूया. ओके सो नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया आपण. आता हे तर क्लिअर केले कोई नाही शकत. हा एक चांगला क्वेश्चन आहे, चांगला म्हणजे सोपा आहे पण त्याने थोड्या वेगळ्या टाईपचा आहे. ओके आय जे के बी ऑर्थो नॉर्मल. ओके ऑर्थो नॉर्मल सेट ऑफ युनिट वेक्टर्स. ठीक आहे ऑर्थो नॉर्मल सेट ऑफ युनिट वेक्टर्स देन देन आय जे के प्लस जे के आय प्लस के आय जे इक्वल्स टू वॉट. ठीक आहे आता त्याने काय दिलंय आय जे के बी ऑर्थो नॉर्मल युनिट वेक्टर. पहिली गोष्ट ऑर्थो नॉर्मल म्हणजे काय थोडक्यात म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे सो ही गोष्ट म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. सो म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर दिले म्हटल्यावर आपल्याला कुठेतरी इथे भेटणार आहे काहीतरी अंदाज आपल्याला इथे येणार आहे. आता हे जे बॉक्स प्रोडक्ट आहे ह्याला मी थोडासा आता चेंज करण्याचा प्रयत्न करतो. मी आय इनिशियल स्पॉटला आणला तर काय होणार आहे बघा हा आय जे के राहू द्या तसाच. ठीक आहे हा आय जर इनिशियल स्पॉटला आणला तर काय झाला आय जे के झाला. सिमिलरली याच्यामध्ये बदल जर केला की इथे के तिकडे घेऊन गेलो लास्ट स्पॉटमध्ये तरी हा आय जे के झाला. ठीक आहे सो फायनली हे काय झालं थ्री इंटू आय जे आणि के ते कॅप कॅप देत बसा. ठीक आहे ते दिसताना जरा विचित्र वाटणं म्हणून मी दिले ना. आता हे झाल्यानंतर इथे तुम्ही काय करू शकता की ह्याचा अर्थच काय होतो की आय क्रॉस जे डॉट के बरोबर आहे. बॉक्स प्रोडक्ट ह्याचं मी असं लिहू शकतो बरोबर. सो इफ आय एम रायटिंग इट दिस वे देन आय इंटू जे मला माहिती आहे आय इंटू जे विल बी के इट सेल्फ. सो के इंटू आता एक कॅप 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 द्या बरं इथे एक दोन स्टेपला तरी देऊ. ठीक आहे सो दिस के इंटू के विल बी नथिंग बट वन. सो दिस विल बी थ्री इट सेल्फ. सो युअर आन्सर शुड बी थ्री. म्हणजे क्वेश्चन मध्ये दम तर काही नाहीये पण लॉजिक भरपूर आहे की तुम्ही विचार कुठल्या पद्धतीने करताय तुमचा अप्रोच काय आहे प्रॉब्लेम ना हे महत्वाचं आहे. नाहीतर कसं आहे प्रॉब्लेम्स तर आता जे चार पाच बघितले ते सोपेच आहेत. मी नाही म्हणणार की ते कठीण आहेत मीडियम लेवलचे मेन्सला त्या टाईपमध्ये जवळपास कुठेतरी काहीतरी येऊ शकतं पण अगदी असे नाही आहेत की तुम्हाला फार काहीतरी वेक्टर्सचं नॉलेज पाहिजे इन डीप नॉलेज पाहिजे आणि मगच मी सोडवू शकतो असं तर काही विषय नाही आहे. तर तुम्ही नॉर्मली पण सोडवू शकता. ठीक आहे सो क्वेश्चन सोपा आहे फक्त अप्रोच समजून घ्या. माझं वाक्य तुम्ही लक्षात घ्या ह्याचा अप्रोच तुम्ही समजून घ्या बाकी ह्याच्यात काही विशेष नाही. ठीक आहे सो चला हे झालं असेल पुढचं बघून घेऊया आपण. सो चलो प्रॉब्लेम्स. ठीक आहे एवढे मला थोडे चेंज वाटले म्हणून घेतले. अजून तुम्हाला डीपी वगैरे मध्ये कुठेही प्रॉब्लेम मध्ये काही अडचण आली बिंदास सांगितलेले पाठवायचं काम करायचं. ठीक आहे सो हे प्रॉब्लेम झाले म्हणजे मला सगळं वेक्टर जमतोय असं गैरसमज ठेवू नका. आपण जेवढे जास्त प्रॉब्लेम स्वतःकडून सोडवू तेवढे जास्त बेटर आहे. ठीक आहे सो आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपला आहे तो वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. ठीक आहे सो पॉइंट बघूया. ठीक आहे आता वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट म्हटल्यानंतर मला कळलं पाहिजे की रिप्रेझेंटेशन विल बी समथिंग इन टू क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे आता क्रॉस प्रोडक्ट आहे आणि तिघांबद्दल मी बोलतोय बरोबर आहे. आपण ट्रिपल प्रोडक्ट म्हणतोय म्हटल्यावर तिघांबद्दल बोलतोय तर तुम्ही इमॅजिन काय करणार हे असं काहीतरी लिहिलेलं असेल. पण आधी पण आपण ही गोष्ट म्हटलेली आहे की हे असं लिहिणं हे मिनिंगलेस आहे. मिनिंगलेस का किंवा हे डिफाईनच होऊ शकत नाही कारण ब्रॅकेट कुठे प्लेस करायचं तर ते आपल्याला काही इथे क्लिअर नाहीये. पण जर या ब्रॅकेटची पोझिशन कुठेतरी फिक्स करता आली तर त्याचं काही ना काहीतरी इंटरप्रिटेशन 100% आपल्याला मिळेल. आता ती फिक्स होणार कशी तर एक गोष्ट बघा इफ आय राईट डाऊन दिस थिंग इज ओके अँड इफ आय राईट डाऊन दिस थिंग स्टील इट्स ओके. सो दिस बोथ आर नथिंग बट फॉर्म्युला म्हणा तुम्ही हे फॉर्म्युले आहेत तुमच्या एक्सपान्शनचे कशाचे वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचे. आता हे काय एक्सपांड होतात कसे एक्सपांड होतात ते सगळं आपण स्लोली बघणार आहे. ठीक आहे सो आता ऑब्व्हियसली ह्याचा आन्सर तुम्हाला जे भेटणार ते वेक्टरमध्ये कुठेतरी बघायला मिळणार आहे. ठीक आहे सो हे वेक्टरमध्ये येणार कसं आहे हे पहिला बघूया. आता ह्या तीन गोष्टी आपल्याला दिसतात ए क्रॉस बी क्रॉस सी दिसत आहेत तर ह्याच्यामध्ये जर मी इथे आता लक्ष दिलं सध्या हे विसरून जा हे आपण नंतर सुद्धा ह्याच्यावरती लक्ष देणार आहे जस्ट मी सांगितलं. आता हे जे काय लिहिलेलं आहे याला जर मी डी वेक्टर असं रिप्रेझेंट केलं ठीक आहे मी काय म्हटलं लेट डी वेक्टर बी डी क्रॉस सी असं म्हणतं तर हे इक्वेशन काय होणार आहे ए क्रॉस डी झालं. आता ए क्रॉस डी झालं
म्हणजे आता मला माहिती आहे की हे काय असणार आहे, परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, परपेंडिक्युलर टू इच अदर हे असणार आहेत आणि एका प्लेन मध्येच ते असतील, एका प्लेन मध्येच ते असणार आहेत 100%. ठीक आहे, सो जर मी रिप्रेझेंट प्रॉपरली करायचं म्हटलं तर हे असं काहीतरी प्लेन मध्ये मी रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, किंवा बा हा एक आहे, हा एक आहे, हा सी वेक्टर आहे, हा बी वेक्टर एक आहे आणि याला कुठेतरी परपेंडिक्युलर काढला. ठीक आहे, आता हा परपेंडिक्युलर वाटत नाही तरी पण म्हणा डी काय म्हणे आपण, बी क्रॉस सी आपण याला डी म्हणूया. ठीक आहे, आता हे जर रिप्रेझेंटेशन असं आहे तर 100% याला जेव्हा मी डी म्हणणार आहे हा काय असणार आहे, ह्या दोघांना पण कुठे ना कुठे परपेंडिक्युलर असणार आहे, 100% परपेंडिक्युलर असणार आहे. आता या डी ला कुठलाही वेक्टर तुम्ही घेतला ना, कुठलाही वेक्टर परपेंडिक्युलर, तर तो या प्लेन मध्येच लाय करणार. म्हणजेच काय की हा जो तुमचा वेक्टर असणार आहे ना, हा जो तुमचा वेक्टर आहे याला तुम्ही वेक्टर परपेंडिक्युलर कुठला पण घ्या, हे जे वेक्टर्स त्याला परपेंडिक्युलर येणार आहेत हे काय असणार आहेत, कशात असणार आहेत, हे त्या प्लेन मध्येच लाय करणार आहेत. ओके, हे त्या सेम प्लेन मध्ये, असं म्हणू आपण, सेम प्लेन मध्ये लाय करतील कुठलाही वेक्टर घ्या. फॉर एक्झाम्पल ई वेक्टर घेतला जो या ह्या वेक्टरला आपल्या डी वेक्टरला परपेंडिक्युलर आहे तर तो प्लेन मध्येच त्या लाय करणार आहे. सो ही गोष्ट आपल्याला करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. सो हे समजून घ्या आपण वेक्टर प्रोडक्ट का म्हणतोय किंवा वेक्टर आपला आन्सर काय येणार आहे. तर इथे बघा ना, ह्याच्यावर मी म्हणू शकतो की इथून मला 100% एक वेक्टर क्वांटिटी भेटणार आहे. ओके, आय विल गेट अ 100% वेक्टर क्वांटिटी ह्याच्यावरून. म्हणजेच आता हेच म्हणजे हे आहे, म्हणूनच मी म्हणू शकतो की ह्याचा एक आन्सर वेक्टर क्वांटिटी म्हणून सुद्धा मला इथे बघायला मिळणार आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे की नक्की आन्सर येणार कुठल्या स्वरूपाचं हे जर मला कळलं तर जास्त इम्पॉर्टंट आहे. कसं आहे, स्केलर क्वांटिटी आहे बाबा, स्केलर क्वांटिटीमध्ये मला माहिती आहे की डॉट प्रोडक्ट कुठेतरी इन्व्हॉल्व होतो. जर डॉट प्रोडक्ट इन्व्हॉल्व्ह होतोय तर मला 100% ही गोष्ट पण माहिती आहे की मला कुठेतरी आन्सर स्केलर मध्ये भेटणार, म्हणजे मला एक व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे, सो जर मला एक व्हॅल्यू भेटते तर 100% कुठे व्हॉल्यूम फाईंड करा, कुठे एरिया फाईंड करा, अशा ज्या गोष्टी आहेत ना या तुमच्या स्केलर मध्ये मोडायला सोप्या पडतात. ठीक आहे, कारण तिकडे एक कुठेतरी तुम्हाला पॉईंट, पण एखादं कंपोनेंट वाईज मला आन्सर हवे असेल तर ते वेक्टर मध्येच भेटणार आयजेकेच्या टर्म्स मध्ये. ठीक आहे, सो ती गोष्ट थोडीशी क्लिअर करून घ्यायची. आता ह्याला तुम्ही रिप्रेझेंट करताना बऱ्याच गोष्टी रिप्रेझेंट करू शकता. ह्याला एक्सपांड करायचं, सिम्पल एक्सपान्शन आहे ते पण सांगणार आहे. कसं लक्षात ठेवायचं हे पण सांगतो. ठीक आहे, कसं लक्षात ठेवायचं हे पण सांगतो. याच्यामध्ये काही नोट्स पण आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायला हरकत नाहीये. आता ह्याच्यात जर अजून प्रॉपरली तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर आपण बघूया की ए वेक्टर जर इंट्रोड्यूस करायचं म्हटलं याच्यामध्ये, असं एक प्लेन घेऊया, हा बी आहे, हा सी, हा बी, हा एक परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, आणि हा कुठेतरी ए वेक्टर आहे असं पकडूया, हा आपला डी वेक्टर आहे. तर एक जो वेक्टर येणार ना ए क्रॉस बी क्रॉस सी, तो सुद्धा काय असणार आहे, इट विल लाय इन द प्लेन. ओके, इट विल लाय इन द प्लेन. ठीक आहे, आता हे थोडं जो फिगर इमॅजिन करणं थोडं विचित्र वाटेल काय, हे सगळं खरं म्हणाल ना, हे जस्ट फक्त मी सांगण्यासाठी आहे की वेक्टर क्वांटिटी कशी येते, प्लेन मध्ये कसं रिप्रेझेंट होतं आणि त्याला परपेंडिक्युलर वेक्टर, जो आपण डी ला परपेंडिक्युलर वेक्टर कुठलाही घ्या तो वेक्टर त्या सेम प्लेन मध्ये लाय करणार, एवढं जरी कळलं तरी इथे भरपूर आहे. ठीक आहे, सो हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे जी कळणं थोडंसं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, सो एवढं लक्षात आलं असेल तर आता ह्याचा आन्सर काय येणार आहे, ह्याचं एक्सपान्शन काय येणार आहे ते बघायला आपण सुरू करू शकतो. आता बी क्रॉस सी लक्षात घ्या, ए इंटू बी क्रॉस सी, आता ब्रॅकेट कशावर आहे, तर हा ब्रॅकेट आहे बी क्रॉस सी वर. मग जर ब्रॅकेट, ओके आपण थोडं जुगाडू पद्धतीने जाऊया, ब्रॅकेट जर बी क्रॉस सी वरती आहे तर आन्सर, ओके, विल लाय इन बी अँड सी प्लेन अँड इट विल बी इन टर्म्स ऑफ बी अँड सी. ठीक आहे, इट विल लाय इन बी अँड सी प्लेन अँड ऑल्सो द आन्सर विल बी इन टर्म्स ऑफ बी अँड सी. आता टर्म्स ऑफ बी अँड सी कसं ते पण बघूया. आता ए क्रॉस आहे, ठीक आहे, बी क्रॉस सी लिहिलं. आता लक्षात घ्या, आता प्रॉपर एकदम व्यवस्थित लक्ष द्या की पार्ट नाही करायचं आपल्याला, आपल्याला फॉर्म्युला प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे. तर मी बी आहे, मी बी लिहिला आणि हा सी लिहिला, हे ब्रॅकेट मधल्या क्वांटिटीज पहिला लिहिल्या आणि इथे एक मी मायनस साईन ओढतो आणि इथे एक दोन ब्रॅकेट काढून घेतो. ठीक आहे, इथे आणि इथे एक ब्रॅकेट काढून घेतो. आता या ब्रॅकेट मध्ये जो येणार आहे तो येणार आहे तुमचा डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, या ब्रॅकेट मध्ये येणारी गोष्ट काय असणार आहे, तुमचा डॉट प्रोडक्ट असणार आहे. ठीक आहे, मग आता याला रिप्रेझेंट करताना, याला रिप्रेझेंट करताना तुम्ही लिनियर कॉम्बिनेशन म्हणून पण रिप्रेझेंट करू शकता. कारण आपण बघतोय परपेंडिक्युलर आहे, प्लेन मध्ये आहे वगैरे, या गोष्टी ज्यावेळी आपल्याला माहिती आपण लिनियर कॉम्बिनेशन म्हणून सुद्धा एक्सप्रेस करू शकतो. तर ते एक्सप्रेस करायचं म्हटलं तर इथे कुठेतरी लिहितो मी, तुम्ही हे जे काही लिहिले ना ए क्रॉस बी क्रॉस सी, याला लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे लॅम्बडा बी प्लस म्यू सी अशा पद्धतीने पण रिप्रेझेंट करू शकता.
सो दिस इज नथिंग बट लिनियर कॉम्बिनेशन. पण मला याचं एक्सपान्शन जेव्हा हवे असतं तेव्हा मला ह्याच्यावर फोकस करायचं. ब्रॅकेट मध्ये काय आहे, बी सी. सो बी आणि सी इथे लिहिलं, त्याच्या आधी मी ब्रॅकेट्स काढले, मध्ये एक मायनस साइन टाकून दिलं. ठीक आहे, आता मी काय करतो, इथे बी आहे, ओ उरलंय कोण, ए आणि सी. मी ए आणि सी ला लिहून टाकलो. ठीक आहे, इथे सी आहे, उरलं कोण, ए आणि बी. तर ए आणि बीच्या डॉटला मी इथे लिहून टाकलो. ठीक आहे, सो दिस कम्प्लीट्स युअर फॉर्म्युला. मग किती सोपं आहे लिहायचं म्हटलं तर किती सोपं आहे हे इथून तुम्ही इझिली कळून समजून घ्या. हे फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. हा फक्त आता थोडस काय की थोडस एक आपण जी काळजी घ्यायची आहे ती या गोष्टीत आहे. व्हेनेव्हर सच थिंग इज रिटन, तर ह्याच्या वेळी काय करायचं की ए इथे पहिला लिहू नका, बी लिहा पहिला आणि मायनस साइन द्या, एक ब्रॅकेट आणि ए इकडे जाऊ द्या, ए नंतर लिहा. ठीक आहे, सो इथे ए बी असं फॉलो करू नका, हे बी सी आहे ना, तर बी आणि सी लिहा. पण ए बी ज्या वेळेस आहे तर बी पहिला लिहा, ए नंतर लिहा, आणि हे ब्रॅकेट्स आहेत. आता बी इथे आहे म्हटल्यावर ए इंटू सी आलं पाहिजे, ए इथे आहे म्हटल्यावर बी इंटू सी आलं पाहिजे. सो हे दोन फॉर्म्युला आहेत, दिस वन अँड दिस वन. सो हे आपले वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणू शकतो आपण. बाकी याच्यात काही असं दम नाही आहे, या पॉईंटमध्ये इझिली तुम्ही या गोष्टी क्लिअर आउट करून घेऊ शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की ब्रॅकेट आहे तर ऑब्व्हियसली तो बी अँड सी प्लेन मध्ये असणार आहे आणि ते आन्सर जे काय येणार ते बी अँड सी च्या टर्म्स मध्ये जाणार आहे. आता इथे ब्रॅकेट आहे म्हटल्यावर काय, ए आणि बी च्या प्लेन मध्ये लाय करणार आहे आणि टर्म्स तुमच्या कुठल्या, ए आणि बी च्या टर्म्स मध्ये तुमचा 100% आन्सर इथे येणार आहे. ओके, सो ही गोष्ट समजून घ्यायची आपल्याला की आपण नक्की करतोय काय. कारण नुसतं प्रॉब्लेम भेटला की ते प्रॉडक्ट काढा, त्याला डिटर्मिनंट काढा, त्याचा आन्सर काढा म्हणजे वेक्टर नाही आहे. वेक्टर खूप चांगला लेसन आहे, तुमचं नॉलेज वगैरे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे अप्लाय करू शकता किंवा बघू शकता की आपण काय नक्की करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, सो ही एक गोष्ट आहे, ही थोडस प्रॉपरली एकदा बघून घ्या. ओके, आता याच्यानंतर आपल्याला काही ह्याच्यावरती नोट्स पण बघायचे आहेत. नोट्स तुम्हाला काही लिहून देणार आहे, त्या लिहून घ्यायच्या आहेत आणि मगच ह्याच्यावरती आपण प्रॉब्लेम्स वगैरे काय आहे नाही ते गोष्टी बघायला सुरुवात करणार. ठीक आहे, सो एक एक नोट पण आपण लिहून घेऊया ह्याच्यावरती. फॉर्म्युले हे दोन्ही प्रॉपरली मेन्शन करून घ्या. आता ही जी काय थिअरी लिहिलेली ही जर डोक्याच्या वरून लिहिली असं सोडून द्यायचं, टेन्शन नाही आहे, त्याचं फार काय मला नाही आहे. मला फक्त हे ए इंटू डी का करायचं होतं तर जस्ट फॉर शोईंग दॅट द आन्सर विल बी फायनली इन वेक्टर क्वांटिटी समथिंग. ठीक आहे, सो ते दाखवण्यासाठी मी केलं. बाकी महत्वाचं जे होतं ते म्हणजे दोन्ही एक्सपान्शन जे लिहिले ते फार महत्वाचं आहे, ते समजून घेणं आपल्याला फार गरजेचं. ठीक आहे, सो नोट्स काही आहेत ते बघून घेऊया. पहिली नोट काय दिलेली आहे, ओके, इफ वी वॉन्ट टू फाइंड, ओके नोट, इफ वी वॉन्ट टू फाइंड वेक्टर ए, ओके, इन बी एंड सी प्लेन, ठीक है, देन गो फॉर दिस थिंग. इफ यू वॉन्ट टू फाइंड वेक्टर ए, ओके, एनी वेक्टर परपेंडिकुलर टू ए, ओके एनी, ओके इफ यू वॉन्ट एनी वेक्टर, सॉरी एनी वेक्टर, वेक्टर perpendicular to A, okay, so if you want any vector perpendicular to A in BC plane then you can go for this thing. ठीक आहे, सो ह्याला जर मी इथे फक्त लॅम्बडा ने अप्लाय केलं तर काय होईल, जनरल झालं. हा जनरल वेक्टर फाइंड करायचा असेल, जनरल वेक्टर फाइंड करायचा असेल, गो फॉर दिस थिंग, अदरवाइज स्टिक टू दिस थिंग. सो इफ यू वॉन्ट टू फाइंड एनी वेक्टर परपेंडिक्युलर टू ए, ओके परपेंडिक्युलर टू ए इन B and C plane, okay, B and C plane, then, okay, then go for this things, okay. So this is, and this is for general vector. So he note number one ahe, manje thodkyat question madhe kutatari mention asel ki aplyala baba ekada vector, find a vector which is perpendicular to A, A che kaitari position devun thevlili hai, B and C che kaitari devun thevlele hai, tar tumhi he apply kara, scalar triple product, tumcha to vector bhetun jaye, theek hai. So yachyamadhe kay far tension ghenar ki goshta nahi, easily je atta apan lihla तेच फक्त ऍप्लिकेशन इथे करायचं. ठीक आहे, नोट नंबर टू काय येते बघूया आपण काय आहे. नोट आपण डायग्रामॅटिकली थोडस रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करूया की इथे जर माझ्याकडे वेक्टर दोन दिलेले आहेत की हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे आणि ह्याला दोघांना परपेंडिक्युलर, दोघांना पण परपेंडिक्युलर एक वेक्टर त्याच प्लेन मध्ये आहे जो सी वेक्टर आहे आणि मला इथे सी वेक्टर फाइंड करायला सांगितलं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ए क्रॉस बी आलं पाहिजे माझं. ठीक आहे, आणि त्याला इथे पुन्हा ए क्रॉस येणार. ठीक आहे, इफ आय वॉन्ट टू फाइंड वेक्टर सी. ठीक आहे, आणि ह्याचा जर युनिट वेक्टर फाइंड करायचा असेल मला तर काय येणार आहे, बाकी काय नाही, दिस थिंग अपॉन मॅग्निट्यूड ऑफ दिस, बस एवढंच, प्लस मायनस लिहा, दिस विल बी फॉर युनिट वेक्टर.
ओके सो ह्या दोन नोट्स म्हणून तुम्ही लिहून ठेवा, फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवलं तरी हरकत नाहीये, सोपं आहे. फक्त काय आहे की कधी कधी कुठे कुठे आपल्याला ह्या गोष्टी वापरायला लागतात, सो त्यावेळी इथे कुठेतरी तुम्हाला आठवलं पाहिजे असं आहे, ठीक आहे. सो त्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन टाईप असं म्हणूया नको आपण त्याला, एक फॉर्म्युला वाईज ट्रीट करूया किंवा काय आहे नक्की हे वर्क कसं करतं ट्रिपल प्रोडक्ट हे बघण्यासाठी एक जनरली एक क्वेश्चन जनरली किती आहे तो बघूया आपण. हे क्वेश्चन काय दिला, ए क्रॉस बी दिलाय इंटू सी क्रॉस डी असं दिलेलं आहे, ठीक आहे. सो डॉट दिलेलं आहे, आता काय नाही ह्याचं एक्सपेन्शन करायचं, बाकी काय नाही, ह्याच्या चार टर्म्स येणार आहेत, त्या चार टर्म्स कुठल्या आहेत तेवढं सांगायचं आहे. आता मी काय करतो हे असं करण्यापेक्षा मी ह्याला काहीतरी रिप्रेझेंट करतो, ओके. लेट दिस थिंग बी वेक्टर ई, ठीक आहे. हे जर वेक्टर ई झालं तर ए क्रॉस बी डॉट ई झालं. आणि एक गोष्ट मला माहिती आहे, वी कॅन इंटरचेंज डॉट अँड क्रॉस, ठीक आहे, हे प्रॉपर्टी लक्षात आहे. सो इथे काय झालं, ए डॉट बी, ओके, ए डॉट इथे बी क्रॉस ई, ठीक आहे. सो असं झाल्यानंतर मी काय करतो, हा ए डॉट बाहेर ठेवतो, हा बी क्रॉस आहे. आता मी ई च्या ऐवजी जे लिहिलं होतं ना सी क्रॉस डी, ते इथे रिसबस्टिट्यूट करतो, ठीक आहे. ई च्या ऐवजी पुन्हा मी जे पकडलं होतं ते रिसबस्टिट्यूट केलं. आता जर बघितलं तर हे माझं कुठेतरी वेक्टर ट्रिपल प्रोडक्टच्या कंडिशन मध्ये मला हे दिसतंय एक्सपान्शन, बरोबर आहे. सो मी ते एक्सपान्शन करायला घेतलं. आता एक्सपान्शन करताना पुन्हा तेच फॉलो करा जे तुम्हाला माहिती आहे, सी इथे लिहिला, मायनस साईन दिलं, ब्रॅकेट दिला, डी इथे दिला, याच्या आधी एक ब्रॅकेट दिला, क्लोज, ठीक आहे. सो इथे सी आहे तर 100% इथे बी डॉट डी असणार, इथे डी आहे तर 100% इथे बी डॉट सी असणार, ठीक आहे. सो याच्यामध्ये काही गफलत करायची नाही. आता बघा, हे जर मी ओपन केलं तर ए आतमध्ये गेला तर हा बी डॉट डी राहिला तसा, आणि इथे काय ए डॉट सी, इथे पुन्हा बी डॉट सी तसंच ठेवला, इथे काय ए डॉट डी, ठीक आहे. सो ह्या ज्या चार टर्म्स आहेत ह्या चार टर्म्स आपल्याला थोडक्यात इथे बघायच्या होत्या, ओके. सो इथे तुम्ही बघू शकता ए सी आहे माझ्याकडे एक टर्म, ए डी आहे माझ्याकडे एक टर्म, बी सी आहे माझ्याकडे एक टर्म, आणि बी डी आहे माझ्याकडे एक टर्म, ठीक आहे. सो चारही टर्म्स माझ्याकडे आहेत. फक्त कसं आहे, तुम्ही कन्व्हेन्शनल मेथडने हे मल्टिप्लाय केले तर कुठेतरी चुकू शकतं, म्हणून आपण वेक्टरच्या पद्धतीने कसे चार ब्रॅकेट ते आले हे दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने कुठे तुम्ही मला थोडंसं उलटं फुलटं लॉजिक वापरून काही ना काहीतरी सॉल्व्ह करायची वेळ येऊ शकते मी म्हणतोय. सो ते लक्षात ठेवा, ठीक आहे. सो आता प्रत्येक वेळी एबीसी एबीसी असं काही नाही, तुम्ही दुसऱ्या कुठल्या ह्याच्यासोबत पण बघा, अल्फा डॉट बीटा प्लस गॅमा असं मला काहीतरी दिलेलं असेल तर बिंदास पहिला बीटा इथे लिहा, मायनस द्या, ब्रॅकेट द्या, गॅमा इकडे द्या, इकडे एक ब्रॅकेट द्या, ठीक आहे. आता बीटा आहे म्हटल्यावर काय झालं, इथे 100% अल्फा इंटू गॅमा असलं पाहिजे, ठीक आहे. इथे गॅमा आहे म्हटल्यावर उरलं काय, अल्फा आणि बीटा बघायची पण गरज नाही, सरळ लिहून टाका. सो दिस विल बी द एक्सपान्शन, ओके. सो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इथे तुम्हाला हे चुकून प्लस लिहिलं, ओके, क्रॉस क्रॉस दिलेलं असेल तर. सो तुम्हाला हे वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट तुम्हाला काही कठीण नाही आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट पण ऑब्व्हियसली इझी होतं, एबीसी फक्त दोन अँगल होते इन्वॉल्व, इथे तसं काही विषय नाही आहे. आता ह्याला एक्सपान्शन केलं तर अँगल ऑब्व्हियसली जनरेट होईल, त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे. जसं डॉट प्रोडक्ट, सो दिस विल बी अल्फा इंटू गॅमा कॉस ऑफ थीटा, दिस विल बी अल्फा इंटू बीटा कॉस ऑफ थीटा ऑर समथिंग फाय. सो अँगल तर ऑब्व्हियसली दोन्ही ठिकाणी मला बघायला मिळेल, मी वेक्टर्स बघतोय प्लेन मध्ये कुठेतरी परपेंडिक्युलरिटी चेक करणार आहे, कुठेतरी ते दोन वेक्टर फ्री आहेत, ऑब्व्हियसली ट्रान्सलेट करून अँगल तर फाइंड करू शकतो मी त्यातला, हे तर पहिल्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. सो ऑब्व्हियसली अँगल इन्वॉल्व्ह आहे, त्यामुळे असं वाटत असेल दिसत नाहीये तो अँगल, पण इन्वॉल्व्ह तर आहे, त्याची इन्वॉल्वमेंट आपल्याला कुठे ना कुठेतरी 100% बघावी लागणार किंवा बघायला मिळणार आहे, ठीक आहे. सो दिसायला सोपं आहे, लिहायला पण सोपं आहे, ट्रिक कशी सांगितली लक्षात ठेवायची ते बघा. असंच नाही की फक्त एबीसीडी साठी दाखवलंय तर दुसऱ्या ह्याच्यासाठी पण लिहून दाखवलंय, सो ते फॉलो करा प्रॉपरली, ठीक आहे. सो एवढं जर क्लिअर झालं असेल तर मला वाटतं बऱ्यापैकी तुमच्या गोष्टी क्लिअर असणार आहेत, आता फार काही कन्फ्युजन नाहीये. फक्त जो दुसरा पार्ट आहे याच्यातला, की पहिल्या वेळी ब्रॅकेट लागतो आणि दुसऱ्या वेळी क्रॉस मध्ये सिंगल राहतो, त्यावेळी तुम्हाला सांगितलं की पहिला शेवटी गेला पाहिजे आणि दुसरा आहे तो पहिला आला पाहिजे, बरोबर ना. ए क्रॉस बी ला जर ब्रॅकेट आहे, ए क्रॉस सी दिलाय, तर ए पहिला लिहून नाही चालणार, मला बी पहिला लिहावं लागेल आणि ए नंतर त्यानंतर लिहावं लागेल. सो एक छोटीशी एक बदल जेवढे आहेत ना तेवढे लक्षात ठेवा, ठीक आहे. सो याच्यावर प्रॉब्लेम बघायला आपण सुरुवात करूया, काय दिले बघूया. ही थिअरी एवढीच आहे, एवढीच थिअरी आहे, असं बघा, थिअरी ह्याच्या पलीकडे आहेच नाही. बाकी बघितलं ना आता स्केलर वगैरे मध्ये केवढ्या प्रॉपर्टीजनी काय काय होतं ह्याच्यामध्ये काय नाही, हे सिम्पल नॉर्मल ठेवलेल्या गोष्टी. क्वेश्चन बघूया, फाइंड अ युनिट वेक्टर
फाइंड अ यूनिट वेक्टर, ठीक है, इन द प्लेन ऑफ वेक्टर्स, ओके, इन द प्लेन ऑफ वेक्टर्स, काय दिले बघा, वेक्टर ए इज इक्वल टू 2i + j - 2k आणि बी इज इक्वल टू i - j + 2k अँड ऑर्थोगोनल टू अ वेक्टर, अँड ऑर्थोगोनल टू अ वेक्टर सी, ठीक आहे, म्हणजे सी परपेंडिक्युलर आहे, सो दिस थिंग, ओके, सो फाइंड अ युनिट वेक्टर इन द प्लेन ऑफ ए अँड बी, म्हणजे आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्लेन ऑफ ए अँड बी किंवा जे प्लेन आहे ना त्याला ब्रॅकेट आहे. आता या क्वेश्चनचा इथे तुम्हाला चांगला उपयोग होईल समजून घ्यायला की नक्की बाबा तो ब्रॅकेट बसतो कुठे, जागा त्याची कुठे फिक्स करायची. तर मला आता माहितीये की ए इंटू बी इंटू सी हे तर लिहायचंच आहे मला 100%, ह्याच्यावरून मला आन्सर काढायचा आहे. पण मी ब्रॅकेट इथे देऊ की इथे देऊ, तर तो ब्रॅकेट देण्यासाठी मी मागाशीच तुम्हाला बघितलं सांगितलं होतं की ज्या प्लेन मध्ये असणार आहेत ना तर त्या प्लेनला तुमचं ब्रॅकेट आहे. सो इथे म्हणले फाइंड अ युनिट वेक्टर इन द प्लेन ऑफ वेक्टर्स ए अँड बी, इन द प्लेन ऑफ वेक्टर्स ए अँड बी म्हणजे काय, ए आणि बी ला ब्रॅकेट आहे, ठीक आहे, आणि हा सी वेक्टर आहे. सो अगेन यू नीड टू फॉलो दिस एक्सपान्शन, ह्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे, ह्याचा एक्सपान्शन लिहायचा आहे ऑब्व्हियसली, आणि कुठेतरी तुम्हाला आन्सर काढायचा आहे, आणि त्याचं तुम्हाला युनिट वेक्टर फाइंड करायचं आहे. लक्षात घ्या, फाइंड युनिट वेक्टर म्हणजे काय, तुम्हाला मॅग्निट्यूड शेवटला फाइंड करायला लागेल. चला सुरू करूया. आता इथे मगाशी सांगितलं होतं की बी पहिला येणार तर ए नंतर येणार आहे, ठीक आहे. सो हे दोन ब्रॅकेट म्हणजे इथे काय आलं, ए सी आलं, ए डॉट सी आलं, आणि इथे काय आलं, ए आहे म्हणतात बी डॉट सी आलं, ठीक आहे. हे जर आलं असेल तर डॉट प्रोडक्ट आहे, ए आणि बी चा डॉट, ए आणि सी चा घ्यायचा आहे, ठीक आहे. सो ए आणि सी चा ज्यावेळी मी डॉट प्रोडक्ट घेणार आहे, 2 × 3 सो 6, 1 × 1 + 1 - 2 - 2 + 4 आणि बी काय आहे माझं, बी आहे i - j + 2k, ठीक आहे, मायनस, ठीक आहे, इथे लिहितो बी डॉट सी. आता बी डॉट सी आहे म्हटल्यावर काय येणार आहे, 1 - 3 - 1, ओके, 2 × 2 म्हणजे -4, आणि इथे काय येणार आहे, ए म्हणजे 2i + j - 2, ठीक आहे. सो मांडण्याची पद्धत, पहिली गोष्ट म्हणजे मांडण्याची पद्धत समजून घेणं फार गरजेचं आहे. जर इथेच जर मी चुकलो, इथेच जर गडबड केली, तर मग त्याचा काही उपयोग नाही होणार आहे, ठीक आहे, तर त्याचा इथे काही उपयोग होणार नाही. आता तुम्हाला जर हे इथे किचकट वाटत असेल की बाबा हे इथे लिहायची गरज नाही, बिंदास हे लिहा आणि बी वेक्टर इथे बाहेर ठेवा, मी म्हणत नाही की हे लगेच इथे सॉल्व्ह करायला घ्या, माझं म्हणणं आहे स्लोली असं जायला हरकत नाही आहे. 6 + 4 = 10 = 11, तर हे 11 आलं आणि मी बी वेक्टर लिहिला, काय फरक नाही पडत आहे, मायनस, आता हे किती येणार आहे, -5 आणि +3 म्हणजे -2, ठीक आहे. सो दिस विल बी -2 आणि हे काय ए वेक्टर. सो असं लिहिलं तरी काय फरक पडतो, काही फरक पडत नाही. इथे उलट तुम्हाला कॅल्क्युलेशनला थोडंसं सोपं पडेल अजून, ठीक आहे, इथे कॅल्क्युलेशन अजून थोडं सोपं पडेल. आता मी म्हणतो बी आणि ए ला तुम्ही इथे टाका आणि हा आतमध्ये घेऊन जा, दोघांचा ऍडिशन करा आणि एक फायनल तुम्हाला काही ना काहीतरी व्हॅल्यू भेटेल. हे लिहिलं तरी ओके आहे, तर असं जा. आता इथे जर मी लिहिलं तर हेच शेवटी मी लिहिणार, फायनली काय लिहिण्याची गोष्ट हीच आहे की 2 × 2, आता ए लिहायचं म्हणजे 2i + j - 2k, काय ना मल्टिप्लाय करा, 11i - 11j, ठीक आहे, +22k, ठीक आहे, +4i + 2j - 4k. आता ह्याचं काय, ह्याला तुम्हाला ऍड करायच्या गोष्टी, बाकी काय करायचं नाही आहे. इथे 11 आहे, इथे 4 आहे, आता इथे लिहून घेऊया, ठीक आहे. सो 11 + 4 = 15, सो 15i - 11 + 2 म्हणजे -9j आणि 22 आणि -4, ठीक आहे, सो +22 आहे ना, येस, सो 18k. सो हे भेटल्यानंतर आता मला माहिती आहे की ह्याचा अंडररूट मध्ये स्क्वेअर वगैरे घेऊन मला आन्सर फाइंड करायचा आहे. पण तरी सुद्धा जर तुम्हाला एक गोष्ट दिसते तिथे की बाबा ह्याला जर मी 3 ने टोटल डिवाइड केलं तर काय प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे ना, मला काही प्रॉब्लेम होणार नाही. सो बेटर की डिवाइड दिस होल थिंग बाय 3, म्हणजे जेणेकरून काय होऊन जाईल की हे थोडस शॉर्ट होईल, छोटा होईल, आणि ते सोडवायला थोडस आपल्याला सोपं पडणार आहे, ठीक आहे. सो दिस विल बी डिवाइड बाय 3 केल्यानंतर 5 - 3, ओके, आणि +6. आता थोडं माणसा झालं, ठीक आहे. सो पॉइंट ऑब्व्हियसली 5 - 3 आणि 6 झाले, रूट मध्ये टाकून द्या, स्क्वेअर करा, 25 + 9 + 36, ठीक आहे. सो हे जे काय आन्सर येणार आहे तेच तुमचं फायनल आन्सर असणार आहे, ठीक आहे.
कारण आपल्याला युनिट वेक्टर विचारलं, नुसतं वेक्टर विचारलं असतं किंवा वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू दिस अँड दिस हे काय जे काय दिलंय, तर हे आन्सर इथपर्यंत दिस वॉज करेक्ट थिंग, आय कुड हॅव स्टॉप हिअर. कारण मला वेक्टर विचारले तर ऑब्विसली आय जे केचे कंपोनंट मला प्रेझेंट दिसले पाहिजेत, सो दे आर प्रेझेंट ओव्हर हिअर. पण मला युनिट वेक्टर विचारलाय कुठेतरी, बरोबर ना, अ युनिट वेक्टर इन प्लेन, ओके. सो ऑब्विसली मला कुठेतरी मॅग्नेट्यूड फाइंड करायला लागणार आहे. सो हे झालं, आता तुम्ही ते त्याच्या हिशोबाने तुमचं आन्सर काढू शकता, ठीक आहे. त्याच्या हिशोबाने तुम्ही तुमचं आन्सर फायनली काढू शकता. तुम्हाला इथे मॅग्नेट्यूडची गरज होती, ते भेटले, तुमच्याकडे वेक्टर आहे, काढून टाका, मोकळे व्हा, ओके. सो काही ना काहीतरी आन्सर येईल, तुम्ही मला हे आन्सर नंतर पाठवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ह्याला फक्त तुम्हाला काय आता इंडिव्हिज्युअली सगळ्या गोष्टीला डिवाइड करून घ्यायला लागेल, बाकी काय वेगळं नाही होणार, ठीक आहे. पण तरीसुद्धा जर तुम्हाला वाटत असेल तर इथे करून घेऊया. किती येणार आहे, 36 आणि इथे 45 हे 5, इथे झाले 50 अँड 20, 70 झाले. सो आन्सर काहीतरी फायनल युनिट वेक्टरचा असेल 5/70 आहे, -3/70J आणि +6/70K, अशा पद्धतीने कुठेतरी आन्सर बघायला भेटेल, ठीक आहे. सो ऑप्शन्स इथे आता दिलेलं नाही आहे, सोडा, काही प्रॉब्लेम नाही, ऑप्शन सगळ्या प्रॉब्लेम नाही आहे, ऑप्शन दिलेले नाही आहे, बट ठीक आहे. आपण असं बघूया की आपल्याला असं विचारलेलं क्वेश्चन आहे किंवा आपल्या अंडरस्टँडिंगसाठी क्वेश्चन आहे. सो दिस विल बी युअर करेक्ट आन्सर. ह्याला अजून सिम्प्लिफाय केलं तरी ओकेच आहे, बट यू शुड कम अप टू दिस स्टेप. ना की इथे थांबलं, ना की इथे थांबलं, ठीक आहे. इफ आय वॉज जस्ट आस्क दॅट फाइंड वेक्टर, तर हे होतं मगाशी, म्हणून मी तुम्हाला लिहून दाखवलं की युनिट वेक्टरसाठी फॉर्म्युला काय असणार आहे. तर हे जे काही दिलेलं आहे, हे जे काही दिलेलं आहे, ए क्रॉस बी क्रॉस सी अपॉन, ठीक आहे, त्याचा मॅग्नेट्यूड आपल्याला घ्यायचा आहे. सो ऑब्विसली दिस थिंग ह्याचं पूर्ण मॅग्नेट्यूड सुद्धा, सो हेच आपण इथे वरती रिप्रेझेंट केले. आता तो 70 प्रत्येकाला √70 आहे ना, तो √70 आपण प्रत्येकाला वाटून दिला, बाकी काय वेगळं केलेलं नाही आहे. सो सिम्प्लिफाय होताना थोडंसं अवघड होऊन जाईल, ठीक आहे. 70 नाही √70 आहे, ओके, बाय मिस्टेक आय हॅव रिटन ओनली 70, ओके. पण क्लिअर झालं असेल की प्रॉब्लेम सोडवायचे कुठल्या पद्धतीने, अप्रोच माझा काय असला पाहिजे प्रॉब्लेमला, तर अशा पद्धतीने सिम्पल तुम्ही अप्रोच ठेवायचा आहे, ओके. सो इफ दिस इज क्लिअर, लेट अस मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम, ओके. बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे, ओके. सो होपफुली समजलं असेल. थोडंसं क्वेश्चन असं लेंदी लेंदी वाटत असेल, मी ते जाणून बुजून कम्प्लीट स्टेप्स लिहितोय. असं हवेत सांगितलं तर वेक्टर हवेतच राहतील, सगळे फ्री राहतील आणि तुम्ही पण फ्री राहाल, मार्क पण असेच फ्री येतील, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया, इफ ए बी सी आर नॉन कोप्लॅनर युनिट वेक्टर, ठीक आहे, चांगलं आहे. ए बी सी आर नॉन युनिट, ओके, सच दॅट, एक कंडिशन दिली त्यांनी, ए क्रॉस बी क्रॉस सी इज इक्वल टू बी प्लस सी अपॉन √2, ठीक आहे. देन अँगल बिटवीन ए अँड बी, ओके, देन अँगल बिटवीन ए अँड बी इज, ओके. आपल्याला हा क्वेश्चन आहे बघा, काय दिले, एबीसी काय नॉन कोप्लॅनर युनिट वेक्टर्स दिलेत आणि कंडिशन दिले देन अँगल बिटवीन ए अँड बी इज, ठीक आहे. सो ते अँगल पाहिजे म्हटल्यावर कुठेतरी मला अँगलचं जनरेशन पण भेटलं पाहिजे, कुठेतरी अँगल आला पाहिजे, तरच मी कुठेतरी काढू शकतो ना. सो मी ही पहिली कंडिशन उचलतो जी मला दिली आहे, ठीक आहे. आता ह्याचा विचार फार डीपमध्ये न करता मी कसा अप्रोच ठेवू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. ऑब्विसली हे लिहिलं, आता ही गोष्ट मला वाटतं डोक्यामध्ये सगळ्यांच्या फिट झाली असेल, इथे नक्की काय चालू असतं ते, ठीक आहे. इथे सी आय म्हटल्यावर इथे ए बी आलं, ओके. आता ए सी आहे म्हटल्यानंतर, ठीक आहे, त्यानंतर इथे एक गोष्ट कळली पाहिजे की कॉस ऑफ थीटा राहील फक्त, बरोबर, कॉस ऑफ थीटा राहील. कारण काय, ए सी काय युनिट वेक्टर दिलेले आहेत आपल्याला, त्यानंतर इथे ए बी युनिट वेक्टर आहेत म्हटल्यावर कॉस ऑफ फाय असं आपण पकडूया, असं राहिलं. आता हे राहिल्यानंतर कुठेतरी मला ना हे बी आणि सीच्या टर्म्स मध्ये जर भेटत आहे तर हे मी माझ्या आरएचएसला कम्पेअर करू शकतो ना कुठेतरी. इथे पण मला असंच काहीतरी दिसतंय, आता हे √2 प्रत्येकाला देऊन टाकलं तरी असंच दिसेल ना, बी सी बी सी कुठेतरी मला कॉमन दिसतंय. मला काय अँगल बिटवीन ए अँड बी हवा आहे, सो मी काय करतो, अँगल बिटवीन ए अँड बी, ठीक आहे. मग अँगल बिटवीन ए अँड बी पाहिजे मला तर मला हे कन्सिडर करायला लागेल, ह्याचा मला काय उपयोग नाहीये, ठीक आहे. कारण मला ए बी मधला अँगल विचारलाय, ए सी मधला असता तर मी हे कन्सिडर केलं असतं, पण मला ए बी मधलं विचारलं म्हटलं हे मला कम्पेअर करायला लागेल आणि ह्याच्यासोबत. सो ऑब्विसली सी सी तर मी कम्पेअर करणार नाहीये, सो कॉस ऑफ फाय विल बी 1/-√2, बरोबर, म्हणजे हे झालं 3/4. सो आवर अँगल इज 3/4, ऑप्शन मध्ये आहे का बघूया, येस, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट ऑप्शन, ठीक आहे.
सो सिंपल आहे, काय फार कठीण नाहीये. आता हे ऑब्विसली मायनस कुठून राहिलं तर हे मायनस साइन जशी आहे तशी उचलली आहे. कॉस फाय इज इक्वल टू 1/√2 आणि हा सी सी इकडचा दोघांचा गेला आणि मग ही मायनस साइन कुठेतरी या साईडला घेऊन आलो. नाही तर तुम्ही म्हणाल डायरेक्ट मायनस साइन आली कुठून, तर बाबा अशा पद्धतीने आले. ठीक आहे, सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. सिंपल आहे, फक्त लॉजिक राहील बाकी आहे. नेक्स्ट हो गया. हा मस्त क्वेश्चन, लेंथी पण आहे, मस्त आहे पण. लेट काय दिलं बघा, ए 2i + j आणि काय दिलंय -2k, बी इज इक्वल टू i + j. ठीक आहे, इफ सी इज अ वेक्टर सच दॅट, इफ सी इज अ वेक्टर सच दॅट, ठीक आहे, सच दॅट ए डॉट सी म्हणजेच कुठेतरी मला डॉट प्रोडक्टचं यूज होईल आणि सी मायनस ए इज इक्वल टू 2√2 म्हणजे स्क्वेअर केल्यावर 8 येईल अँड अँगल बिटवीन ए क्रॉस बी अँड सी, ठीक आहे, इज 30 डिग्री. ओके, देन मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी क्रॉस सी इज इक्वल टू वॉट. ओके, आता हा क्वेश्चन इंटरेस्टिंग काय ते सांगतो पहिली गोष्ट. आता मी काहीतरी बडबडत होतो क्वेश्चन लिहिताना, म्हणजे काय की विचार असा करायचा आपण लिहिताना की मला कुठे कुठे काय काय दिसतंय. आता मला डॉट प्रोडक्ट दिसलं त्याचं काहीतरी दिलं म्हटलं, मी इथं काय बोललो स्वतःला की मला डॉट प्रोडक्टचा कुठेतरी वापर करावा लागेल. मला जेव्हा हे दिसलं तेव्हा मी विचार केला स्क्वेअर करूया का, कारण मी हे आता स्केलर प्रोडक्ट मध्ये हे शिकलो की असं काही दिसलं की पटकन स्क्वेअर करून मोकळेवा, त्याचा आपल्याला फायदा होतो. इथे आल्यानंतर मला अँगल कुठेतरी जाणवला, म्हणजे चलो कॉस किंवा साईनचा कुठेतरी विषय येतात, क्रॉस आहे म्हटलं साईन थीटा मला आठवला. आणि हे आता आल्यानंतर मी जर विचार केला इफ दिस इज प्लेन क्रॉस प्रोडक्ट देन आय एम रॉंग. ओके, इथे प्लेन क्रॉस प्रोडक्ट नाहीये कारण इथे दोन वेक्टर्स आहेत बघा, ए क्रॉस बी एक वेक्टर अँड सी एक वेक्टर आहे. म्हणजे काय, याला एक टर्म म्हणून रिप्रेझेंट केली, जर याला अशा पद्धतीने जर रिप्रेझेंट केली तर इव्हेंच्युअली जे दिसणार आहे ना, तर क्वेश्चनचं आपल्याला फायनल स्वरूप हे असं दिसणार आहे. म्हणजेच काय की दोघांचा क्रॉस प्रोडक्टच कुठेतरी विचारलेला आहे, बाकी काही विचारलेलं नाहीये. ठीक आहे, सो आता हे सॉल्व्ह करण्यासाठी काय मी इंडिव्हिज्युअली याची फोड करू शकतो. आता इंडिव्हिज्युअली फोल्ड करू शकतो म्हणजे काय, मी याला असं लिहू शकतो ए क्रॉस बी चा मॅग्नेट्यूड काढलं, त्यानंतर इथे कुठेतरी सी ठेवला आणि साईन ऑफ 30 डिग्री. ओके, बाकी तो युनिट वेक्टरचा काही प्रॉब्लेम नाही येणार, मॅग्नेट्यूड बघतोय. म्हणजे ह्याला मी अशा पद्धतीने जर रिप्रेझेंट केलं तर ह्या एक छोट्या छोट्या गोष्टी फाइंड करायला सुरू करू शकतो. आता राहिली गोष्ट ए क्रॉस बी ची, तर ए क्रॉस बी मला फाइंड करता येईल ना, आय जे के. आता ए काय आहे 2 1 - 2 आणि बी काय आय जे म्हणजे 1 1 0. सो काय येणार आहे आय इंटू 0 + 2 - j 0 + 2. ओके, आणि गोष्ट आहे प्लस प्लस आले सगळे, इथे काय झालं 2 - 1. सो काय झालं 2i - 2j + k. ठीक आहे, आता हे जर वेक्टर आलं तर मॅग्निट्यूड फाइंड करायचं मला. आता मॅग्निट्यूड फाइंड करायचं म्हटल्यावर मला काय टेन्शनच नाही आहे, मी काय झालं रूट मध्ये सगळ्या गोष्टी टाकल्या, 4 + 4 + 1 म्हणजेच किती झालं 3. सो ह्याची मला कुठेतरी गरज लागली. ठीक आहे, पण ही गोष्ट भेटली मला, चलो एक मी स्टेप पूर्ण केली, एक स्टेप पार झाली माझी. नाउ लेट अस मूव टू द सेकंड स्टेप. आता साईन 31/2 मला माहिती आहे, ते पण पार झालं, त्याला सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला जी ह्याच्यात माहिती आहे. आता हा कसा फाइंड करायचा, तर त्यासाठी मला हे दोन महत्वाच्या गोष्टी दिल्यात. बघा काय दिलंय, ए डॉट सी इज इक्वल टू दिस अँड सी मायनस ए इज इक्वल टू 2√2. मी याला स्क्वेअर करून टाकतो सरळ. ठीक आहे, याला सरळ स्क्वेअर करतो, हे झालं 8. सो इथे दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर मायनस 2 × 2. आता हे आणि तुमचं काय येणार आहे ए. ओके, बरोबर ना, इज इक्वल टू 8 असं आपल्याला इथे बघायला मिळेल. आता ए सी, सॉरी, हे डायरेक्टली इथे अँगल मला इन्क्लूड करायला लागेल. सो मी इथे ए डॉट सी असं लिहून ठेवतो. ओके, आता इथे जर बघायचं म्हटलं तर मला ह्याची गरज आहे, हे मला कुठेतरी ठीक आहे, मला भेटेल जेव्हा भेटेल हे मला माहिती आहे. सो मी हे तसंच ठेवलं. आता इथे ए स्क्वेअर दिलेलं आहे म्हटल्यावर आता मला इथे कुठे दिसतोय का ए स्क्वेअर ए स्क्वेअरची व्हॅल्यू मला टाकायला लागेल. ए स्क्वेअर मी ओके ए क्रॉस बी आता ए स्क्वेअर फाइंड करायला लागेल. ए स्क्वेअर क्वेश्चन मध्ये कुठे दिलेला आहे तर नाही, ठीक आहे, काय हरकत नाही, क्वेश्चन मध्ये दिलेला तर आपण डायरेक्टली फाइंड करू शकतो. सो 4
प्लस वन एट आणि फोर टू स्क्वेअर फोर, फोर प्लस वन फाय, फाय प्लस फोर नाईन, सो रूट ऑफ नाईन म्हणजे शेवटी तो थ्रीच झाला. ठीक आहे, सो मेन्शन केलेला असो नाही तर नसो आपल्याला काही फरक पडत नाही, आपण आहे तसं त्याला युटिलाइज करू शकतो. ठीक आहे, सो ते झालं. आता ए इंटू सी, आता ए इंटू सी मला काय दिलेलं आहे बाबा, तर ह्याची व्हॅल्यू ही दिलेली आहे. आता मी म्हटलं ना ह्याचा कुठेतरी उपयोग होईल, तर हे जे दिलेलं आहे ना दिस थिंग वी विल यूज इट, सो टू इंटू दिस थिंग इज इक्वल टू एट असं आपल्याला आता इथे बघायला मिळतं. आता हे बघायला मिळाल्यावर थोडस रिअरेंज जर करून घेतलं, ओके, तर आता बघा इथे आपल्याला काय बघायला मिळेल की थ्री. ठीक आहे, ओके, माय विनो थ्री काय चुकलंय, ओके जस्ट अ मिनिट, ओके ओके सॉरी सॉरी, ओके ए चं मॅग्निट्यूड थ्री आहे, आपला ए स्क्वेअर आहे सो नाईन. ओके, आता क्लास असतो तर ऑब्व्हियसली तुम्ही पॉईंट आउट केलं असं, सर सर तिथे नाही नाही, कसं आपल्याला हाऊस असते सरांची कुठे काहीतरी लिहिण्यात काहीतरी गडबड झाली, कसं बोलताना मी बोललो नाईन बट ते लिहिताना मी चुकून ते रूटमध्ये जे थ्रीच ठेवला. ठीक आहे, सो आता मी काय करतो याला असं लिहून टाकतो आणि हा इकडे घेऊन येतो प्लस वन इज इक्वल टू झिरो. आता इथे बघितल्यानंतर ना थोडंसं एक पटकन क्लिक झालं पाहिजे, अरे हे तर बाबा मॉड ऑफ सी मायनस वनचा परफेक्ट स्क्वेअर झाला. ठीक आहे, म्हणजेच काय त्याचा विषय हा असा झाला, म्हणजेच काय झालं दिस थिंग विल बी इक्वल टू व्हॉट वन, बरोबर ना. इफ दिस इज इक्वल टू वन, आता हे वेक्टर साईन सगळीकडे द्या. ठीक आहे, आता मी खिचडी करत नाही, वेक्टर साईन द्या सगळीकडे, ते बघताना जास्त भीतीदायक वाटतं, त्यापेक्षा आपल्याला इथपर्यंत समजतंय ना की प्रत्येकावर वेक्टर आहे, भरपूर झालं. आता हे पण भेटलं, जर मी इथे सबस्टिट्यूट केलं तर मला काय येणार आहे थ्री इंटू वन इंटू वन बाय टू म्हणजे थ्री बाय टू. बघूया ऑप्शन आहे का, टू बाय थ्री आहे, थ्री बाय टू आहे, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, सो क्वेश्चन थोडासा विचार थोडा वेगळ्या पद्धतीने करायचा आहे, कॅल्क्युलेशन प्रॉपर करा. बघा आता इथे एवढं सगळं प्रॉपरली केलं आपण की ए बाबा काढला, फोर प्लस वन फाय, फाय प्लस फोर नाईन काढलं आणि ते आपण ह्याची व्हॅल्यू थ्री काढली, पण क्वेश्चन मध्ये हे असं होतं, सो आपण इथे थोडीशी आपल्याकडून मिस्टेक झाली. ठीक आहे, सो अशा गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, चुकणं ही मी म्हणतो चांगली गोष्ट आहे, मग ते टीचरकडून असलं तरी कसं आहे की मुलं पॉईंट आउट करतात म्हणजे आम्हाला कळतं की बाबा तुम्हाला ते जास्त समजले चांगल्या पद्धतीने, आणि कसं आहे लिहिताना कधीतरी इकडे विचार आणि तिथे लिहिण्यात फरक होऊ शकतो. ठीक आहे, बट दोज डेज ऑब्व्हियसली वी एव्हरी वन मिस दोज डेज वेन स्टुडंट सेट इन फ्रंट, आता हे कॅमेऱ्यासमोरच आम्ही बोलतो काय ते, पण ठीक आहे हरकत नाही, अशा गोष्टी होऊ शकतात, म्हणून कॅल्क्युलेशन प्रॉपरली करा. बाकी प्रत्येक गोष्टीचा कुठे ना कुठे वापर होतोय. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचा कुठे ना कुठे वापरतोय ह्याचा थोडासा विचार करायला हरकत नाही, की बाबा कुठे ना कुठे आपण हर एक गोष्ट जी क्वेश्चन मध्ये दिली होती त्याचा वापर करून फायनली आन्सर पर्यंत पोहोचलो. पण जर याला तुम्ही क्रॉस प्रॉडक्टनी सोडवायचं म्हटलं, जे की तुम्ही सोडवायची इच्छा असेल सोडवा बिंदात, पण तरी चुकणार. मी सांगतो अडचण तुम्हाला 100% येणार हे सोडवायला डायरेक्टली गेलात, तर तुम्हाला हे अशाच पद्धतीने हळूहळू स्टेप वाईज जायला लागेल. ठीक आहे, सो इथपर्यंत क्लिअर असेल तर मला वाटतं वेक्टरवरती एक्झाम्पल्स भरपूर झाले, काही हरकत नाही, आपण तुम्हाला वाटलं तर अजून घेऊया, पण मला वाटतं मोर देन इनफ आहे, तुम्ही ह्याच्यावरचे एक्झाम्पल स्वतःहून सोडवा. अजून एक पॉईंट आहे याच्यामध्ये थोडासा वेगळा आहे, तो आपण घेण्याचा पहिला प्रयत्न करूया. ठीक आहे, चलो, ओके, सो एक पॉईंट आहे रेसिप्रोकल सिस्टीम वेक्टरचा, बघून घेऊया कधी कुठे उपयोगी आला तर सांगता येत नाही, कव्हर तर करायला काही हरकत नाहीये. आता ऑब्व्हियसली याच्यानंतर जो आपला प्रत्येक टॉपिक नंतरची परंपरा आहे की आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करतो, करणार 100% आपण करणार आहे, ते काही मी कुठल्याही लेसनला ठेवलं नाही, ठेवणार पण नाही. ठीक आहे, सो नेक्स्ट पॉइंट जो आहे तो रेसिप्रोकल सिस्टीम ऑफ वेक्टर. रेसिप्रोकल सिस्टीम ऑफ वेक्टर, आता हे रेसिप्रोकल सिस्टीम ऑफ वेक्टर म्हणजे काय, नॉर्मली आपण वेक्टर ए बी अँड सी नी रिप्रेझेंट करतो, इथे ए डॅश बी डॅश आणि सी डॅश या टाईपने आपण रिप्रेझेंट करणार आहे. आता याच्यासाठी फॉर्म्युला जो वापरणार आहे आपण तो स्केलर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला वापरणार आहे. आता याचं एक्सपान्शन तुम्हाला माहिती आहे की बॉक्स प्रोडक्टमध्ये याला एसटीपी मध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. आता यालाच जर मी थोडंसं इकडे इंटरचेंज केलं की हा ए इकडे आहे ना, तर हा इकडे घेऊन येऊ. ठीक आहे, बी क्रॉस सी अपॉन इथे ए बी सी. ठीक आहे, आणि हा ए तिकडे घेऊन जाऊया, सो हे काय झालं बी क्रॉस सी अपॉन इज इक्वल टू वन अपॉन ए, म्हणजेच काय आहे ए डॅश, ओके, इज इक्वल टू बी क्रॉस सी अपॉन बॉक्स ऑफ ए बी सी. हे एवढंच आहे.
आता डेफिनेशन वाचायचं म्हटलं तर तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, एबीसी शुड बी नॉन कोप्लॅनर्स वेक्टर. ओके, नॉन कोप्लॅनर वेक्टर्स, ठीक आहे, सो दॅट देअर बॉक्स प्रोडक्ट इज नॉट इक्वल टू झिरो. ऑब्व्हियसली अनडिफाइंड होऊन जाईल, बॉक्स प्रोडक्ट इज नॉट इक्वल टू झिरो बिकॉज इट विल बिकम अनडिफाइंड, देन दिस कॅन बी डिनोटेड बाय. आता हे ए डॅश साठी बघा, जेव्हा ए डॅश आहे त्यावेळी काय आहे, इथे बी क्रॉस सी आहे. आता जर मी म्हटलं की मला बी डॅश लिहायचं आहे तर बी सोडून बाकीच्या गोष्टी इथे असल्या पाहिजेत, म्हणजेच काय, ए क्रॉस सी मला इथे कुठेतरी बघायला मिळालं पाहिजे. ठीक आहे, किंवा सायक्लिक ऑर्डर मध्ये आपण फॉलो करूया, कारण आपण युजली सायक्लिक ऑर्डर मध्ये लिहितो. बाकी इथे हे जे एस टी पी आहे ते तर बदलणार नाही आहे. आता सी लिहायचं म्हटलं, सी आहे म्हटल्यानंतर ए क्रॉस बी मला इथे लिहावं लागेल. ठीक आहे, अपॉन दिस थिंग, हे नथिंग बट दिस आर नथिंग बट रेसिप्रोकल सिस्टीम ऑफ वेक्टर्स. ह्याच्या पलीकडे ह्याच्यात काही नाही आहे दम. हे तीन गोष्टी आहेत, या तुम्ही लक्षात ठेवा की रेसिप्रोकल कसा आहे. आणि जर एखादा क्वेश्चन आला, फाइंड द रेसिप्रोकल ऑफ दिस वेक्टर ए व्हेन दिस अँड दिस आर गिवन, तर ह्याचे हे फॉर्म्युला वापरून तुम्ही मला वाटतं इझिली गोष्टी सोडवू शकता. आता ह्याच्यामध्ये सोडवताना एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी त्याचा त्याचा डॅश, बरोबर आहे, मी काय म्हणतो बघा, त्याच वेक्टरचा त्याच्यासोबत ज्यावेळी डॅश होईल ना मल्टीप्लाय, ते सगळं इक्वल वनला इक्वल असणार. ठीक आहे, सो इथे सी सी डॅश ज्यावेळी असेल ते सगळं असणार आहे इक्वल टू वन. आणि ज्यावेळी मिसमॅच होईल, मिसमॅच होईल त्यावेळी काय असणार आहे, त्यावेळी झिरो. ठीक आहे, आता ते मिसमॅचला काय भरपूर एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता, ए बी डॅश ए सी डॅश काय लिहा, ए बी डॅश ए सी डॅश, त्याच्यानंतर काय येणार आहे इथून पुढे अजून तुम्ही बी सी डॅश लिहा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ह्याचे सगळे जे काही कॉम्बिनेशन तुम्ही लिहिणार आहात ते सगळे झिरोज येणार आहे. ठीक आहे, आता ह्याचा आन्सर वन येणार कसं आहे हे पण दाखवतो. ठीक आहे, कसं आहे, पॉईंट घेतलाय तर संपूर्ण टॉपिक ह्याच्यामध्ये काय, हे एवढंच आहे, हे एवढंच आहे, बाकी काय नाही. आता हे वन येतं कसं ह्याचं ते पण बघून घ्या. आता हा ए आणि इंटू ए डॅश ज्यावेळी मी लिहिणार आहे तर ए डॅशचा फॉर्म्युला मला येते की बी क्रॉस सी अपॉन ए बी सी आहे. ठीक आहे, आता ए डॉट बी क्रॉस सी म्हणजेच काय, ए बी सी, सो दिस विल बी ए बी सी अपॉन ए बी सी. ठीक आहे, सो इव्हेंच्युअली वन, सो हे वन ह्याच्यामुळे असं येतं. ठीक आहे, आणि झिरो कसं येणार आहे तर ए बी डॅश असेल किंवा दुसरा कुठलाही तुम्ही टर्म पकडा काही नाही, ए इंटू सी पकडलं तरी हरकत नाही, ए इंटू बी पकडा काही पकडा, या तर करून देतो. मला वाटतं इथे कळलं असेल तुम्हाला की मी मिसमॅचचं काम म्हणतोय. तर ए इंटू बी डॅश जर मी म्हटलं तर काय येणार आहे, ए इंटू बी डॅश म्हणजे काय येणार आहे, ए इंटू सी किंवा सी इंटू ए जे काय असेल ते सी क्रॉस ए. ओके, सो हे तर असं आलं आणि इथे काय आलं, ए बी सी आलं, पण हे तुमचं येणार कसं आहे, ए सी ए, म्हणजेच काय, तुमचे इथे ए आणि ए रिपीट झाले, सो ऑब्व्हियसली याचा आन्सर तुमचं झिरोच येणार आहे. सो मिसमॅचला झिरो आणि सेम असल्यावर वन काय येतं हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे. आणि लास्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे काय, फॉर्म्युला आहे ए डॅश बी डॅश सी डॅश इज इक्वल टू वन अपॉन बॉक्स प्रोडक्ट ऑफ ए बी सी, दॅट्स युअर फॉर्म्युला. लास्ट फॉर्म्युला हे सगळे वेक्टर आहे ते लिहून टाक. सो हे फॉर्म्युले किंवा हे जे काय पॉईंट्स आता सांगितले हे जस्ट तुम्हाला एक ह्याच्यावरती प्रॉब्लेम जर आला तर काय करायचं ह्याच्यासाठी आहे. ठीक आहे, सो दिस इज ओके अप टिल दिस. आय थिंक हे हा सोपा होता, खूप सोपा पार्ट होता, ह्याच्यामध्ये असं काही फार असं दम नव्हता या पार्टमध्ये, पण ठीक आहे, तरी पण कव्हर करायचा होता म्हणून मी कव्हर करून घेतलेला. हे ह्याच्यावरती प्रॉब्लेम्स भेटले तर मी घेईन नक्की. सो नेक्स्ट लेक्चर जे असेल ना ते आपण डेडिकेट करूया आपल्या प्रिव्हियस इयरच्या प्रॉब्लेम्सला, आणि एखादा दुसरा पॉईंट जर मला अजून कुठे वाटला इम्पॉर्टंट आहे तर तो सुद्धा आपण कव्हर करून घेऊ. पण वेक्टर अल्जेब्रा तसं म्हटलं तर ऑफिशियली कम्प्लीट झालेलं आहे, आणि आजच्या दिवसापर्यंत जे काय झालं किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये जेवढं काय होईल ते सगळं तुमच्या पेपरमध्ये असणार आहे, येणाऱ्या संडेच्या टेस्टमध्ये तुम्हाला ते सोडवायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि जो नेक्स्ट परवापासून जे लेक्चर सुरू होईल ते थ्री डीचं लेक्चर सुरू होणार. ओके, सो वी विल बिगिन विथ द कंटिन्युएशन ऑफ दिस पार्ट, वेक्टरचं कंटिन्युएशन, वेक्टर अल्जेब्राचं कंटिन्युएशन आहे ते, तिथून आपण सुरू करणार. सो होपफुली लेसन संपलेलं आहे जवळजवळ, सगळं समजलं असेल असं अपेक्षित तरी आहे, नसेल समजलं तर मी तुम्हाला कधी सांगितलंय बिंदास विचारा. असं नाही आहे की आता काही फॉर्मॅलिटी आहे, तुम्ही नवीन अगदी आलेला आहात आणि माझ्याशी बोलू शकत नाही असं काही विषय नाही आहे. आज आपण एवढे ओळखतो, एवढे आपलं रिलेशन बिल्डअप आहे, तरी सुद्धा जर तुम्ही घाबरत असाल, विचारायला जर कंटाळा करत असाल तर तुम्ही नुकसान करताय. समोरून टीचर तुम्हाला सांगतायत विचारा आम्हाला त्रास द्या असं आम्ही सांगतोय थोडक्यात, पण तुम्ही जर देत नसाल तर काय, मग
मजा नाही त्या गोष्टीत, आणि जर समजलं असेल तर आनंद आहे. असं नाही म्हणत की मुद्दाहून डाऊट पाठवा, चला आता सर एवढे बोलत ना त्रासच देतो असं नाही. पण जर डाऊट खरंच आहेत ना तर मागे ठेवू नका, बॅकलॉग वाढवू नका, पहिल्या डाऊट्स वगैरे सगळे क्लिअर करा, शेड्यूल बसवा, प्रॉपर अभ्यास करा, आणि जर काही प्रॉब्लेम असतील तर नक्की मी इथे आहे. चला भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये, आपण प्रॉब्लेम्स बघू प्रिव्हियस इयरचे. तोपर्यंत स्टडी वेल. थँक्यू.